नमस्कार, ओजीएस ब्लॉगवरती आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत रवा केक। तर तो मी कसा करते तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। अगदी घरगुती साहित्यामध्येच आपल्याला करायचं आहे। तर त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय, मिक्सरला लावून घेते। मिक्सरला रवा लावून घेतलाय आपण, अगदी 2 मिनिटासाठीच लावून घेतलाय। हां, आता आपण ह्या मेजरनेच 3/4 कप आपण साखर घेणार आहोत। तर तीही आपण मिक्सरला बारीक लावून घ्यायची आहे। तर मिक्सरला लावून घेतली आहे, अगदी बारीक पिठी साखर झालेली आहे। हां, आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला, मी ह्याच वाटीचं मेजर दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला करताना एकाच वाटीचं मेजर घेऊन तुम्हाला करताना इझी जाईल। ह्या वाटीनेच आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, फक्त वास आलेलं तेल नको, म्हणजे राईचं तेल किंवा शेंगदाणा तेल ते नाही वापरायचं आपण। हां, हे पहा, आपण आता तूप या भांड्यामध्ये घेणार आहोत। आणि तूप जेवढं घेतलं अर्धवाटी, तेवढंच आपण अर्धवाटी दही घ्यायचं आहे। आपल्याला फ्रीजमधलं घ्यायचं नाही आहे, साधं दही घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दही आणि तुपाचं मिश्रण, आपण जी साखर वाटून घेतली आहे मिक्सरला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। जेणेकरून ते चांगलं एकजीव होऊन येईल, मिक्सरला लावून घ्यायचं 2-3 मिनटं। हे पहा, आपण छान असं मिक्सरला लावून घेतलंय। आता काढून घेऊया। यामध्ये जो आपण रवा मिक्सरला लावून घेतलाय तो आपण घालायचा आहे। हे अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। चांगलं मिक्स करून झालं की आपण अर्धा तासासाठी त्याला रेस्ट द्यायला ठेवणार आहोत, जेणेकरून रवा चांगला फुलून येईल। अर्धा तास झाला आहे, आता आपण मिश्रण पाहूया। हा पहा, रवा चांगला फुलून आला आहे। ह्यामध्ये आता आपण 5 चमचे मी मैदा घेतलाय, ह्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, 5 चमचे घ्यायचे। हां, आणि थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून गोड पदार्थ आहे तो बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला अगदी चिमटीवर टाकायचं।
हे चांगला मिक्स झाल्यानंतर आपण थोडं दूध घालायचं। दूध थोडं थोडं घालायचं आणि चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आपण चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे। आपण 3-4 कप दूध घेतलं होतं, त्यातलं एवढं दूध राहिलं आहे। आता आपण यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे। आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा जेणे आणि पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट द्यायचे, कारण आता आपण ह्यामध्ये दूध घातलेलं आहे ना, ते चांगलं रव्याने सक करून घ्यायला हवं त्याच्यासाठी। एका साईडला आपण एका डब्याला तूप लावून घेणार आहोत साईडने, हे पहा। आणि तवा किंवा असा फ्रायपॅन वगैरे असेल जो आपण वापरत नसू, तो आपण फ्रायपॅन घेऊन त्याच्यावरती एखादी वाटी किंवा प्लेट ठेवायची आणि गॅस चालू करून स्लो आचेवरती ठेवायचा गॅस आणि तो प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे। असा एखादा टोप किंवा भांडं घेऊन त्याच्यावरती पालथं घालायचं आणि 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं, जेणेकरून सगळ्या बाजूने हीट लागायला हवी ना केकला आपल्या, त्यासाठी। दहा मिनटं झालेली आहेत। हे पहा, आपलं बॅटर आता तयार आहे। आता आपलं बॅटर तयार आहे, त्यामध्ये आपल्याला आता इनो 1 पॅकेट घालायचं आहे, 1 चमचा असतं त्यामध्ये। हां, इनो घालून झालं की त्यावरती थोडं दूध घालायचं जेणेकरून ते ॲक्टिव्ह होईल आणि चांगलं मिक्स करायचं। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। आणि आपण तूप लावून घेतलं आहे त्या डब्यामध्ये घालून घ्यायचं।
आणि डबा थोडा टॅप करायचा. जेणेकरून त्यातली एअर सगळी निघून जाईल. आता टोप साईडला करून आपला आपला डबा ठेवायचा आहे. आपला रवा केक जवळजवळ 45 ते 50 मिनटं आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचा आहे ह्या पद्धतीमध्ये. आणि गॅस स्लो चाचेवरती ठेवायचा. पन्नास मिनटं झाली आहेत. आता आपण पातेलं काढून घेऊया. हा पहा, गॅस बंद करूया. बघा सुरीला अजिबात चिकटलेला नाहीये. आता आपण केक काढून घेऊया आणि थोडं थंड करायला ठेवूया. केक आता थंड झालेला आहे. आता आपण काढून घेऊया साईडने. पहिला सुरीने लूज करून घ्यायचा. आणि प्लेट अशी ठेवून उलटा करायचा. तुम्ही कट करताना बघू शकता आपला केक किती अगदी स्पंजी झाला आहे. स्पंजी झालेला आहे तो. हा पहा, ह्या प्रकारे तुम्ही नक्की रवा केक करून पहा. अगदी छान होतो. आणि मला कमेंट करून सांगा आपली रेसिपी कशी झाली आहे ती. जर तुम्हाला माझ्या आईच्या हातच्या व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.